भामटे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी देसाई बहुजन ग्रामविकास आघाडीची घोषणा करण्यात आली आहे आज आघाडीच्या वतीनं गावातून भव्य रॅली काढण्यात आली गावच्या विकासासाठी अनुभवी आणि उच्च शिक्षित नव तरुणांना आघाडीनं निवडणुकीत संधी दिली आहे या ग्रामपंचायतीवर आघाडीची निश्चित सत्ता येईल असा विश्वास नेत्याने व्यक्त केला आहे करवीर तालुक्यातील भामटे गावामध्ये पारंपरिक लढत ही आजपर्यंत भावकी लढत होत आली आहे मागील निवडणुकीमध्ये देसाई गटात फूट झाली आणि या फुटीचा फायदा पाटील गटाला झाला होता मात्र या निवडणुकीत देसाई बहुजन ग्रामविकास आघाडीची पॅनेलची घोषणा करण्यात आली या आघाडीचं नेतृत्व विलास देसाई शिवाजी देसाई नामदेव देसाई सुधाकर देसाई भरत मगदूम भगवान देसाई उत्तम देसाई हे करतायत यावेळच्या निवडणुकीत देसाई गटासोबत इतर सर्व गट राहणार आहेत आज आघाडीच्या वतीनं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ज्योतिर्लिंग देवालयापासून रॅलीला सुरुवात झाली पाटील गल्ली मगदुम गल्ली देसाई परीट गल्ली मेन रोड भूषण नगरमार्गे मगदुमवाडी इथं रॅलीची सांगता झाली गावच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडीनं अनुभवी आणि उच्चशिक्षित शिक्षित नवतरुणांना निवडणुकीत संधी दिली आहे आघाडीच्या आजच्या रॅलीमुळे विरोधकांना धडकी भरली असून देसाई बहुजन ग्रामविकास आघाडीची ग्रामपंचायतीवर सत्ता निश्चित येणार असा विश्वास आचल देसाई यांनी व्यक्त केला रॅलीमध्ये आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या भांत्रेगावमध्ये देसाई पॅनेलच्या रॅलीच्या संदर्भात आम्ही जे शुभारंभ केला आहे सांगता समारंभ प्रसंगी एवढंच सांगतो की गेले पाच वर्षाच्या कारभाराला कंटाळून आम्ही पूर्ण देसाई पॅनेलच्या वतीनं ही जी पॅनेल उभा केलेलं आहे हे पॅनेल कुठल्याही परिस्थितीत बहुमतानं विजय होणार याची मी खात्री देतो आणि पाच वर्षाच्या कंटाळलेल्या कारभाराला खो देऊन आम्ही विकासाचा नवं पर्व उभा करू